नमस्कार, आज आपण मस्त चिंचगुळाची आमटी बनवणार आहोत। ही तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता। खूप छान लागते आणि बनवायला देखील सोपे आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे। आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। आता डाळ धुवून झाली, पाणी घालायचं आहे। तर डाळीचे आपल्याला दुप्पट पाणी टाकायचं आहे। आता यामध्येच अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा तेल घालायचं आहे। तर हळद आणि तेल घातल्यामुळे डाळ व्यवस्थित शिजते आणि डाळ उतू देखील येत नाही। आता याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करायचं आहे। इथे मी कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतल्या आणि कुकर थंड झालं आहे। आता झाकण उघडायचं आहे। तर बघू शकता डाळ छान मऊ शिजले। आता डाळीला घोटून घ्यायचं आहे। तर डाळ तुम्ही चमच्याने किंवा शिरवीने देखील घोटून घेऊ शकता। आता इथे मी डाळीला 1 ते 2 मिनटं छान घोटून घेतले। आता आपल्याला फोडणी तयार करून घ्यायचे। फोडणीसाठी इथे मी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घातले। तेल गरम झालं की 1/2 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालायचे। जिरे मोहरी तडतडली की 1 मोठा बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता टाकायचा आहे। आता कांद्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। इथे कांदा थोडासा परतून झाला की ठेसलेला लसूण घालायचा आहे आणि लसूण थोडासा जास्त घालायचा म्हणजे चव छान लागते। त्यानंतर 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या टाकायचं आहे। आता लसणाला देखील कांद्याबरोबर परतून घेऊया। तर त्यामध्येच तुम्हाला आवडत असेल तर 1 छोटा बारीक चिरलेला टमाटो देखील घालू शकता। आता इथे कांदा आणि लसूण मी 2 ते 3 मिनटं परतून घेतलं आहे। कांद्याला हलकासा सोनेरी कलर आला आहे। यामध्ये आता मसाले घालायचे। 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला घातला आहे। आता हे मसाले मिक्स करून घ्यायचे। तर मसाले घातले की गॅस बारीक करायचा आहे। मसाले छान मिक्स करून झाले। आता यामध्येच घोटून घेतलेली डाळ घालायचे। तर त्याच कुकरमध्ये मी 1 ग्लास गरम पाणी घातलं होतं ते देखील टाकायचं आहे। इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। तुम्ही जर थंड पाणी घातलं तर आमटीची चव थोडीशी बिघडू शकते। आता मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्येच आता आवडीनुसार चिंचेचा कोळ घालायचा आहे। 1 चमचा गूळ टाकायचा आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता आमटीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ही जर आमटी तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवू शकता। आता आमटीला छान मिक्स करून घेतलं आहे। गॅस मोठा करून आमटीला उकळी येऊ द्यायचे। आता त्या आमटीला उकळी आले, गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवर 8 ते 10 मिनटं आमटी शिजून घ्यायचे। इथे मी बारीक गॅसवर 10 मिनटं आमटी छान शिजून घेतले। बघू शकता आमटीला मस्त तरी आले, कलर पण खूप सुंदर आलाय। यापेक्षा आमटी खूप जास्त घट्ट करायची नाही, अशी थोडीशी पातळच ठेवायची। आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचंय। तर या आमटीची चव थोडीशी गोड, थोडीशी आंबट, मस्त चव येते। तर दररोज तीच ती भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशी वेगळ्या चवीची आमटी तुम्ही करून पहा, चवीला खूप छान लागते। इथे आपली तयार झाली आहे मस्त चिंचगुळाची आमटी। ही तुम्ही भातासोबत चपातीसोबत देखील खाऊ शकता। भातासोबत तर अप्रतिम लागते। तर या पद्धतीने चिंचगुळाची आमटी तुम्ही घरी करून पहा आणि कशी झाली हे देखील मला खाली कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।